Today, we are going to discuss about the various types of cartilages: hyaline cartilage, elastic cartilage and fibrocartilage. आता बघा, hyaline cartilage हे अशा प्रकारचं cartilage आहे जे ग्लास सारखं दिसते, पारदर्शक दिसते, ट्रान्सपरंट दिसते. hyaline cartilage, it looks like a glass and it is transparent type. इट इज ब्लूइश व्हाइटिश इन कलर. याचा रंग तुम्हाला ब्लूइश व्हाइटिश कलरचं दिसते, ट्रान्सपरंट दिसते, ग्लाससारखं दिसते. अशा कार्टिलेजला आपण म्हणत असतो हायलिन कार्टिलेज. इलास्टिक कार्टिलेज हे फ्लेक्झिबल नेचरचं असते, ठीक आहे. त्याचबरोबर कॉम्प्रेसिबल. कॉम्प्रेसिबल म्हणजे काय? जे कॉम्प्रेस होते, दबत असते खाली. त्याच्यानंतर फ्लेक्झिबल म्हणजे काय? जे वाकू शकते, ठीक आहे, फ्लेक्झिबल. तर इलास्टिक कार्टिलेज कसं दिसेल? इट इज फ्लेक्झिबल, इलास्टिक अँड कॉम्प्रेसिबल नेचर. फायब्रो कार्टिलेज, इट इज रिजिड टाईप ऑफ कार्टिलेज. इट इज व्हेरी हार्ड. हे कसं आहे? खूप मजबूत कार्टिलेज आहे, रिजिड आहे, मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे, ठीक आहे. इट इज नॉट इझिली कॉम्प्रेसिबल, ठीक आहे. ते कॉम्प्रेसिबल नाही राहणार ॲज कम्पेअर्ड टू इलास्टिक कार्टिलेज अँड हायलिन कार्टिलेज, ठीक आहे. मग आता पहिला पॉइंट ऑफ डिफरन्स यांच्यामध्ये आपण लिहू. हायलिन कार्टिलेज, इट इज ग्लास लाईक ब्लूइश व्हाईट. याचं नेचर कसं आहे बघा इलास्टिक कार्टिलेजचं. इलास्टिक कार्टिलेज, इट इज इलास्टिक कॉम्प्रेसिबल अँड फ्लेक्झिबल इन नेचर. फायब्रो कार्टिलेज, इट इज रिजिड अँड हार्ड, ठीक आहे. तर हा पहिला डिफरन्स आपण याच्यामधला बघितला. दुसरा डिफरन्स बघा, हायलिन कार्टिलेजमध्ये तुम्हाला पेरिकॉन्ड्रियम, जो आउटरमोस्ट कवरिंग बघायला भेटते कार्टिलेजचं, ते बघायला भेटते. इलास्टिक कार्टिलेजमध्ये आउटरमोस्ट कवरिंग तुम्हाला बघायला भेटते पेरिकॉन्ड्रियम. फायब्रो कार्टिलेजमध्ये पेरिकॉन्ड्रियम इज अब्सेंट. द आउटरमोस्ट कवरिंग, दॅट इज पेरिकॉन्ड्रियम इज अब्सेंट. मग सेकंड पॉइंट ऑफ डिफरन्स इज पेरिकॉन्ड्रियम इज प्रेझेंट इन इलास्टिक कार्टिलेज. पेरिकॉन्ड्रियम प्रेझेंट इन फायब्रोकार्टिलेज. पेरिकॉन्ड्रियम इज अब्सेंट. सेकंड डिफरन्स आपल्याला समजला. तिसरा डिफरन्स बघा आता यांच्यामध्ये तुम्हाला हायलिन कार्टिलेजमध्ये यू कॅन सी व्हेरी फाईन व्हाईट फायबर्स ऑर व्हेरी फाईन कोलॅजन फायबर. इथे जे तुम्हाला कोलॅजन फायबर बघायला भेटत आहेत, हे कोलॅजन फायबर खूप फाईन आहेत, खूप बारीक आहेत, ठीक आहे. व्हेरी फाईन कोलॅजन फायबर्स. इथे तुम्हाला कोलॅजन फायबर्स या तुलनेत जास्त बघायला भेटणार नाही. आता मी इथे दाखवले नाही आहे तिथे. इथे जास्तीत जास्त इलॅस्टिक फायबर असतात, ठीक आहे. कोलॅजन फायबरही असतात पण खूप कमी प्रमाणात असतात. बट मोअर नंबर ऑफ इलॅस्टिक फायबर, याच्याजवळ काय असतात? जास्तीत जास्त इलॅस्टिक फायबर असतात. इलॅस्टिक फायबर्स आर मोअर इन नंबर. कुठे? इलॅस्टिक कार्टिलेजमध्ये. व्हाईट फायबर्स आर लेस इन नंबर, ठीक आहे. इथे कसे आहेत फायबर? व्हेरी फाईन आहेत. फाईन म्हणजे खूप बारीक आहेत हे, ठीक आहे. व्हेरी फाईन, व्हेरी मायन्यूट कोलॅजन फायबर्स. कुठे? तर हायलिन कार्टिलेजमध्ये. इलास्टिक कार्टिलेजमध्ये काय आहे? इलास्टिक फायबर्स तुम्हाला इथे बघायला भेटतील. हे जे रेड कलरचे फायबर दाखवले, हे आहेत इलास्टिक फायबर्स, ठीक आहे. यांची संख्या इथे जास्त प्रमाणात बघायला भेटते. फायब्रो कार्टिलेज, इथे तुम्हाला जास्त बघायला भेटतात बंडल्स ऑफ व्हाईट फायबर्स. इट कंटेन्स मेनी बंडल्स ऑफ व्हाईट फायबर्स. इथे तुम्हाला व्हाईट फायबर्स सर्वात जास्त प्रमाणात बघायला भेटतात.
मग आपण याच्यामध्ये लिहू शकतो व्हाईट फायबर्स आर मोर इन नंबर. जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला व्हाईट फायबर इथे बघायला भेटतील. तर हा झाला थर्ड पॉईंट ऑफ डिफरन्स. सो दीज आर दी सम मेजर डिफरन्सेस अमॉंग दीज थ्री टाईप्स ऑफ कार्टिलेजेस. आता हे कुठे बघायला भेटते याचं एक्झाम्पल ते आपण बघूया. हायलिन कार्टिलेज तुम्हाला बघायला भेटेल ॲट दी एंड्स ऑफ लाँग बोन्स. जे काही लाँग बोन्स आपल्या शरीरामध्ये आहे जे काही लाँग बोन्स आपल्या शरीरामध्ये आहेत जसं की फिमर, टीबिया, फ्युब्युला, रेडियस, अल्ना, ह्युमरस यांचे जे एंड्स आहेत ठीक आहे, हेड अँड कॉन्डाईल्स यांना काय असते, वरतून हायलिन कार्टिलेजचं कवरिंग असते. ठीक आहे, मग हायलिन कार्टिलेज इज प्रेझेंट ॲट दी एंड ऑफ लाँग बोन्स. त्याचबरोबर इपिग्लॉटिस, ट्रकिया, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटते हायलिन कार्टिलेज. मग आता याचे एक्झाम्पल लिहू शकतो आपण. ॲट दी एंड्स ऑफ लाँग बोन्स, ट्रकिया, इपिग्लॉटिस, ठीक आहे, एक्सेट्रा. इलास्टिक कार्टिलेज कुठे बघायला भेटते तुम्हाला? इट इज फाउंड इन इयर लोब्स. जे कानाचे जे लोब्स तुम्हाला बघायला भेटतील, ज्या ठिकाणी आपण आभूषण घालत असतो त्याला आपण म्हणत असतो इयर लोब्स. टीप ऑफ नोज, नाकाचे जे टोक आहे आपलं, इथे सुद्धा कार्टिलेज आहे. ठीक आहे, मग इलास्टिक कार्टिलेज आपल्याला बघायला भेटते टीप ऑफ नोज, इयर लोब्समध्ये. ठीक आहे, इयर लोब्स किंवा इयर लोब्युल याला आपण म्हणत असतो इयर लोब्युल. फायब्रोकार्टिलेज हे तुम्हाला बघायला भेटेल इंटरव्हर्टिब्रल डिस्क, एक जॉईंट आहे बघा प्युबिस सिम्फायसिस, तिथे सुद्धा हे बघायला भेटेल. इंटरव्हर्टिब्रल डिस्क म्हणजे काय? जे दोन मनके आहेत पाठीचे, ठीक आहे, त्या दोन मनक्यांच्या मधात काय असते, इंटरव्हर्टिब्रल डिस्क असते आणि ती बनलेली असते फायब्रोकार्टिलेजपासून. प्युबिस सिम्फायसिस हा जॉईंट कशामधला आहे? जे दोन प्युबिस बोन आहे, ठीक आहे, हिप बोनचा पार्ट आहे प्युबिस, बरोबर, मग दोन हिप बोन यांच्या मधात जॉईंट आहे प्युबिसच्या ठिकाणी. ठीक आहे, मग प्युबिस दोन्ही साईडच्या प्युबिस बोनच्या मधात कोणतं कार्टिलेज आहे? दॅट इज दी फायब्रोकार्टिलेज. आता चौथा प्रकार बघा, कॅल्सिफाईड कार्टिलेज. कॅल्सिफाईड कार्टिलेज यापैकी कुठलंही कार्टिलेज असू शकते, फक्त फरक एवढा असतो की इलास्टिक असो, हायलिन असो, फायब्रोकार्टिलेज असो, यांच्यामध्ये जर डिपॉझिशन ऑफ सॉल्ट जर झालं, यांच्यामध्ये सॉल्ट येऊन जर डिपॉझिट झाले आणि ते कार्टिलेज जर हार्ड बनलं, जर एकदम रिजिड बनलं, तर अशा कार्टिलेजला आपण म्हणतो कॅल्सिफाईड कार्टिलेज. ठीक आहे, मग कॅल्सिफाईड कार्टिलेज हा झाला चौथा प्रकार. सो वी फिनिश द टाईप्स ऑफ डिफरंट कार्टिलेजेस. इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द बोन.